साहेब, हे समजा आकस्मिक घडतंय असं वाटत नाही का? जे बेबी आत्यांबद्दल आम्ही काय ज्यादा ऐकलेलं नाहीये. अरे तुला नसेलच माहित, पण तेव्हा तू खूप लहान होता. बेबी आत्या म्हणजे आपली आत्या आजी, आणि हे खरंय की तिचा आईवर खूप जीव होता. मला कळत एकदम ठाम राहायचं सासूबाई. मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? बरं झालं पिंकी तू आलीस, खूप उशीर झालाय. नाही चल आपण किचन मधलं सगळं म्हणजे पटकन उरकून घेऊयात. हा होय चल. बरं वाटतंय का? ओ सुशीला देवी, काय तुम्ही काही न बोलता काही न सांगता निघून आला? आम्ही तुमच्यासाठी एक गिफ्ट आणि मोगऱ्याचा गजरा आणलाय. त्याची काही गरज नाही. शीला देवी, तुम्ही एवढ्या घरंदाज, बिचारी, मोठ्या मनाच्या, छोट्या छोट्या गोष्टींचा राग धरताय मनात. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सुरेखानं तुम्हाला 15 कोटी देऊ केले आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला घटस्फोट द्यायला तयार झालात. म्हणजे इतकी वर्ष तुमच्या बरोबर जो काही संसार केला त्याची किंमत काही शून्यच का? हो आई साहेब, तसं नाहीये. नाही म्हणजे खरंय की बापूसाहेब डिवोर्स द्यायला तयार झाले होते, ते सह्या सुद्धा करायला तयार झाले होते, पण डिवोर्स झाला नाही ना. हा आणि आम्ही हे शब्द केले ते सुरेखा देवींचं मन राखण्यासाठी, मनावर दगड ठेवून. म्हणून आम्ही मनापासून तुमची माफी मागतो, खरंच मनापासून तुमची माफी मागतो. हवं तर तुम्ही आम्हाला शिक्षा करा, उठवशा काढू का? नाही असं काही करू नका तुम्ही. आम्हाला माहित होत तुमचं आमच्यावर प्रेम आहे, तेव्हा जास्त वेळ तुम्ही आमच्यावर नाराज नाही राहणार. नाही असं काही नाहीये. मी तुम्हाला असंच म्हणलं कारण लय वाकल्यानंतर तुमचं माकड हाड आहे ना, त्याला दुखापत होईल म्हणून म्हणलं. वाकू नका जास्त. सुशीला देवी, एवढी नाजूक कंबर नाही आमची. आम्ही तुम्हाला आता करूनच दाखवतो. माय काय म्हणतो ते, स्वीट हार्ट, मेरे दिल की राणी, मेरे दिल की धडकन. कबूल करो. काय कर, कबूल करो, कबूल करो, जल्दी कबूल करो. काय करताय तुम्ही? काय तुम्ही असलात आम्हाला बरं वाटत. हे गिफ्ट घ्या.